राज ठाकरेही म्हणाले होते की महायुतीचं सरकार येईल, भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि आम्ही सरकारमध्ये सहभागी होऊ. मग भाजप आणि मनसेचं नेमकं काय सुरू आहे, म्हणजे काही छुपी युती आहे का? नाही ना, मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी ते एक राजकीय विश्लेषण मांडलं, एक अनुभवाच्या आधारे त्यांना असं वाटलं तर ते त्यांनी मांडलं. पण राज ठाकरेंनी हे खरंय की लोकसभा निवडणुकीच्या वेळी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिला, प्रचार सुद्धा केला. आणि आता जे दोन पोल आहेत की काँग्रेस उबाटा शरद पवार राष्ट्रवादी, भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, तर यात राज ठाकरे हे आमच्या या गटाच्या जवळचे आहेत हे मात्र नक्की. पण म्हणजे भाजप आणि मनसे यांची युती आहे? भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे बरोबर हे काही सीटवर अंडरस्टँडिंग केलंच होतं. जसं बाळनांदगावकर आहे तिथे आम्ही त्यांना सपोर्ट केलाच आहे त्या पद्धतीने, तर ते आहे. माहीममध्ये आधी ठरलं होतं पण नंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचं ठरलं की आपल्याला ते उमेदवार उभा केला पाहिजे, त्यामुळे स्वाभाविक आम्ही महायुतीवर आहोत. या सगळ्यामध्ये म्हणजे आता तुमचा स्वतःचा सर्वे देखील असेल, तुम्ही म्हणता की महायुतीचा सरकार येणार आहे, तुम्ही मुख्यमंत्रीही ठरवता, न्यू फेस किंवा जुनाच रिपीट केलं जाईल, त्या अर्थी तुमचा काहीतरी सर्वे झाला असेल, तर असा कोणता आकडा आहे की तुमच्या सर्वेमधला की महायुतीला मिळेल? ते आमचा सर्वे याच्यापेक्षा जे आता चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये मला असं वाटतं की भाजप 95 ते 110 या रेंजमध्ये जागा जाऊ शकतं, शिवसेना 40-45-50 जाईल आणि अजितदादा 25-30 जाऊन आम्ही कम्फर्टेबल मेजॉरिटी बनून महायुतीचं सरकार बनेल हे आज तरी चित्र स्पष्ट आहे. म्हणजे 160 आसपास, 165 वगैरे, 165 वगैरे हा एक तुमचा आकडा आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये. हा या सगळ्यामध्ये हा कॉन्फिडन्स नेमका आला कधी? म्हणजे हरियाणामधलं सरकार आलं आणि मग त्यानंतर भाजपचा कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढला, तर हरियाणामध्ये असा काय चमत्कार केला तुम्ही, कारण तुम्ही स्वतः होतात तिथे, असा काय चमत्कार झाला की हरियाणामध्ये भाजपचं सरकार आलं होतं? हरियाणामध्ये काँग्रेसने केवळ एकाच समाजाचा इतका विषय केला आणि त्याचे समोरचे सगळे छोट्या छोट्या ओबीसीच्या जाती आणि बाकी हे एकत्र आले आणि त्यामुळे स्वाभाविकपणे हरियाणात आम्ही 10 वर्ष केलेलं काम, विकास आणि त्याचबरोबर हे सामाजिक असं म्हणू की जे एकत्र येणं झालं त्यातून हा विजय आमचा सोपा झाला. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने महायुतीने सुद्धा एक पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट, म्हणजे इनडायरेक्ट बेनिफिट म्हणजे काय, मेट्रो आहे, वंदे भारत आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, अमुक आहे, हे थेट म्हणजे जसं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे तर त्यातून गावापर्यंत केवळ रस्ता डांबर खडी जात नाही तर रस्ता झाला तर त्या गावापासून लांब असणाऱ्या शाळेत मुलं जात नव्हती ती एसटीने जायला लागली. एखादा पेशंट सिरियस झाला तर त्याला आधी डोलीतनं न्यायचे, अर्ध्या वाटेत तो जायचा परत यायचे, आता तो लगेच रिक्षात बसून त्याला हॉस्पिटलला पोहोचवता येतं, शेतमाल हा मार्केटमध्ये जातो. हा जो इनडायरेक्ट बेनिफिट आहे तो एका बाजूला, आणि पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट ज्याला म्हणतात, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्याला 12,000 खात्यात मिळणं, शून्य विजेचं बिल येणं, तरुणांना 10,000 स्टायपेंड मिळणं, ह्या ज्या गोष्टी आहेत याचा एक प्रॉपर बॅलन्स हा महायुतीने बसवला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जनतेला हे वाटतं की हे जर पुन्हा आले तर महाराष्ट्राचा विकास नक्कीच चांगल्या प्रकारे होईल हा विश्वास लोकांना वाटतो. म्हणजे हरियाणामध्ये जो चमत्कार झाला तोच महाराष्ट्रात होईल असं तुम्हाला वाटतं? 100% होईल. एक तर मुळात लोकसभेला आमच्या जागा जरी कमी आल्या, मतं पाहिली तर 0.03% मतं आम्हाला कमी होती. विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये इतक्या कुरबुरी भांडणं उघड आणि छुपे, म्हणजे असं राजेंद्र मोळक सिनियर मंत्री होते ते आता बंडखोरी म्हणून उभे राहिले, तर यातून जी मतं फुटणार आहेत, त्याचबरोबर MIM असेल, वंचित असेल, समाजवादी पार्टी असेल, हे सगळं काही मतं घेणार आहेत. पण अशी मतं भाजप शिवसेना NCP-कडनं जाणार नाही आहेत, ते आम्हाला लोकसभे एवढीच मतं पडली आणि समोरची ही विभागली गेली तरी आमच्या जागा आपोआप वाढतील असं आज चित्र आहे. पण लोकसभेला असं झालं की अबकी बार 400 पार
यामुळे एक मोदी भक्त जो वोटर होता त्याला असं वाटलं मोदी तो आणेहीवाला आहे आणि आपण नाही गेलं तरी चालेल, असं एक 4-5% मतदान जे कमी झालं तो मतदान मात्र यावेळी काही करून मतदान करायचं तर ते 4-5% मतं आमची नक्की वाढतील या सगळ्यामध्ये.